मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 एप्रिलला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. अयोध्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीला जातील अशी माहिती समोर येते. रविवारी हा दौरा आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री त्यांच्या आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांसह पोहोचणार आहेत ते अयोध्या दौऱ्यावर आणि त्याच दौऱ्यात ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. गणेश ठाकूर आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतील. गणेश, या भेटीचं नेमकं प्रयोजन काय आहे त्या दिवशी? अश्विन, 9 तारखेला अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर आणि संध्याकाळी 6:15 सरयू नदीमध्ये आरती केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हाया रोड लखनौ इथं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत रात्री 9 वाजता. 9 ते 10 या 1 तासाच्या कालावधी मध्ये दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. जेवणही ते सोबत करणार आहेत आणि यामध्ये चर्चा होईल ती राजकीय चर्चा असेलच. आगामी निवडणुकीसंदर्भातही चर्चा होईल, कारण आपल्याला माहिती असेल की भाजपचा पोस्टर बॉय किंवा हिंदुत्वाचा पोस्टर बॉय म्हणून भाजप नेहमीच योगी आदित्यनाथ यांचं पोर्ट्रे करतं किंवा त्यांचं प्रमोशन करतं. आता हिंदुत्वाचीच कास धरून किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं आपण उद्धव ठाकरेंशी वेगळे झालो, आता राम मंदिराचे दर्शन घेऊन अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेऊन हिंदुत्वाचाच मुद्दा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत आणि या निमित्तानं हिंदुत्वचे पोस्टर बॉय म्हणून योगी आदित्यनाथ यांची ओळख आहे, म्हणून ही भेट त्याला जोडणारी आहे, हिंदुत्ववादी मतांना आपल्यासोबत आपल्या जवळ करणारी आहे. त्यासोबतच या भेटीच्या निमित्तानं बरंच काही बोललं जाईल, बरंच काही घडेलही आगामी निवडणुकीमध्ये, खास करून मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये योगी आदित्यनाथ हे स्टार प्रचारक असतील. त्या पार्श्वभूमीवरती त्यांची भेट घेऊन एक मेसेज देण्याचा प्रयत्न निश्चितपणे एकनाथ शिंदे करतायत की हिंदुत्ववादी विचारांसोबत आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि हेच हिंदुत्ववादी विचार किंवा हे हिंदुत्ववादी नेते आमच्या सोबत आहेत हेही दाखवण्याचा प्रयत्न या निमित्तानं निश्चित होईलच आणि त्याचा पॉलिटिकल इंटरफेरन्स इन्फ्लुएन्सही घेतला जाईल. गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी सुरू आहे. दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री, आमदार, पदाधिकारी असा सगळा गोतावळा आता अयोध्येला जाणार आहे. यासाठी शिवसेनेकडून तयारी करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांना अयोध्येला जाण्यासाठी विशेष ट्रेन बुक करण्यात आल्याचं खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलेलं आहे. नाशिकहून विशेष ट्रेन उद्या अयोध्येला रवाना होतीये, तर विशेष ट्रेनमधनं कार्यकर्ते अयोध्येकडे निघणार आहे. 8 एप्रिलला सगळे आमदार खासदार अयोध्येकडे जातील. 8 तारखेलाच मुख्यमंत्री शिंदे देखील अयोध्येला रवाना होणार आहेत. तर 9 एप्रिलला मुख्यमंत्री शिंदेंचा अयोध्या दौरा असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.